नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत येत्या करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब नसत केलं तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं जेवढेही नवीन अभ्यासाच्या रिलेटेडचे जे व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा ते व्हिडिओ अपलोड झाले झाल्या जा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जसं की विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहिती आहे आपण काल संध्याकाळी सात वाजल्यापासून काय केलेलं आहे एक हजार चालू घडामोडीच्या प्रश्नांची जी काही सिरीज आहे ती आपण सुरू केलेली आहे या ठिकाणी काल आपला पहिला पाठ कम्प्लीट झालेला आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा दुसरा पाठ असणार आहे तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल त्या सर्व साठी हे एक हजार क्वालिटीचे प्रश्न आहेत जे की आपण एका मध्ये पाहणार आहोत ठीक आहे कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य तो पण पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे आणि आजचा हा आहे दुसरा पाठ आजच्या पण व्हिडिओच्या शेवटी जी के जीएसचे पाच प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याची प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून द्यायची आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचे पाच प्रश्न विचारले होते त्याचे उत्तर जाणून घेऊया एका साईडला दिले होते राज्य आणि एका साईडला दिली होती राज्यपाल बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी प्रयत्न केला होता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा या ठिकाणी उत्तराखंड राज्याचे विद्यार्थी मित्रांनो राज्यपाल कोण आहेत तर उत्तराखंड राज्याचे राज्यपाल आहेत विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी बेबी राणी मौर्य क्लिअर या ठिकाणी मध्य प्रदेशचे कोण आहेत मध्य प्रदेशचे आहेत आनंदीबेन पटेल गोवाचे कोण आहेत या ठिकाणी गोव्याचे आहेत भगतसिंग कोश्यारी या ठिकाणी एक न्यूज आली होती सुनील अरोरा परंतु ती चुकीची न्यूज आहे ही लक्षात घ्या चौथा आहे तमिळनाडू तमिळनाडूचे आहेत पुरोहित आणि पाचवा आहे आसाम तर आसामचे आहेत जगदीश मुखी क्लिअर गोष्ट आहे लक्षात आता बोलूया प्रश्न क्रमांक पहिल्याकडे आजही वीस प्रश्न असतील व्यवस्थित क्वालिटीचे प्रश्न घेतलेत प्रत्येक प्रश्नासोबत प्रयत्न केला की एक्स्ट्रा माहिती तुम्हाला देण्याचा आणि वीस प्रश्न झाल्यानंतर पाच जीकेचे प्रश्न आहेत जे ज्याच्यामध्ये तुम्हाला डान्सचे प्रकार विचारले आहेत त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो खालीलपैकी के कोणाला केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजे सी आर पी एफ चे महासंचालक म्हणून नियुक्त केलं गेलं आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी कुलदीप सिंग याच्या अगोदर कोण होते ए पी माहेश्वरी मग आता कोणाला केलं आहे कुलदीप सिंग तर कुलदीप सिंग हे सी आर पी एफ चे महासंचालक म्हणून यांचं सिलेक्शन आता झालेलं आहे किंवा यांना सिलेक्ट केलेलं आहे किंवा यांना नियुक्त केलं गेलं आहे आता या ठिकाणी सीआरपीएफ या दलाबद्दल बोलण्यात आलं तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफ चा लगेच व्यवस्थितपणे वहीमध्ये फुल फॉर्म लिहून घ्या सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स महासंचालक कोण आहेत आत्ताच पाहिलं आपण कुलदीप सिंग या हे जे काही सी आर पी एफ आहे याचं बोधवाक्य काय आहे तर बोधवाक्य आहे सेवा आणि निष्ठा या ठिकाणी आपल्या सीआरपीएफ ची स्थापना केव्हा झाली सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीस ला आणि सीआरपीएफचं मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी अवकाश पहा व्यवस्थित पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे ठीक आहे दोन नंबरचा प्रश्न काय म्हणतो नॅशनल युथ डे म्हणजेच काय राष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी टिंबटिंब रोजी किंवा दिवशी साजरा केला जातो तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी बारा जानेवारीला दरवर्षी नॅशनल युथ डे म्हणजेच राष्ट्रीय युवा दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो मग या ठिकाणी या वर्षीची दोन हजार एकवीस ची नॅशनल युथ डे म्हणजेच राष्ट्रीय युवा दिवसाची थी, थीम काय विषय काय तर तो, तो विषय लिहून घ्या चॅलेंजिंग युथ पॉवर फॉर नेशन बिल्डिंग अशा प्रकारची थी, थीम अशा प्रकारचा विषय होता दोन हजार एकवीसच्या राष्ट्रीय युवा दिवसाचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अजून एक गोष्ट लिहून घ्या आपले जे काही स्वामी विवेकानंद होते यांची जयंती सुद्धा याच दिवशी असते यांच्या निमित्त सुद्धा आपण हा दिवस साजरा करत असतो तर लगेच आपण जानेवारी महिन्यातील काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत जे की परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारले जातात त्याच्यावरती नजर टाकूया एकाखाली एक व्यवस्थित लिहून घ्या पहिला आहे शांतपणे ऐका दोन मिनिट एक्स्ट्रा जाऊ द्या परंतु माहिती अत्यंत महत्वाची आहे सहा जानेवारीला असतो महाराष्ट्राचा पत्रकार दिवस नऊ जानेवारीला असतो प्रवासी भारतीय दिवस ज्याला आपण एन आर आय दिवस सुद्धा म्हटलं जातं दहा जानेवारीला असतो जागतिक हिंदी दिवस बारा जानेवारीला असतो आपण आताच पाहिलं राष्ट्रीय युवा दिवस पंधरा जानेवारीला असतो आपण कालच पाहिलं होतं भारतीय सैन्य दिवस चोवीस जानेवारीला असतो राष्ट्रीय बालिका बाल दिवस आणि चोवीस जानेवारीला अजून एक दिवस असतो आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस पंचवीस जानेवारीला असतो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजे काय नॅशनल वोटर डे आणि नॅशनल टुरिझम डे सुद्धा असतो म्हणजेच काय राष्ट्रीय पर्यटन दिवस सुद्धा असतो सव्वीस जानेवारीला होता विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस असतो आणि या वर्षी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस किती होता, कर होता। तर बहात्तरावा होता कधी सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस ला त्यानंतर तीस जानेवारीला असतो शहीद दिवस आणि एकतीस जानेवारीला असतो जागतिक कुष्ठरोग दिवस क्लिअर बऱ्याच वेळा रिपीट रिपीट हे क्वेश्चन विचारले बऱ्याच टाईपच्या स्टॅटिक एक्झाम मध्ये पुढचा क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री दोन हजार एकवीस पर्यंत चालू केले जाणारे भारतातील पहिले स्वदेशी विमान वाहक याचे नाव काय आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय एन एस विक्रांत असं त्या विमान वाहकाचं नाव आहे या ठिकाणी याला लाँच केव्हा करण्यात आलं होतं बारा ऑगस्ट दोन हजार तेराला आणि पूर्ण कधी होणार आहे एक्सपेक्टेड तारीख दिली आहे एक्सपेक्टेड दिनांक दिले आहे म्हणजेच काय जून दोन हजार एकवीस पर्यंत हे जे काही आपल्या भारतातील पहिले स्वदेशी विमान वाहक आहे ते पूर्णपणे बांधून तयार होईल या ठिकाणी घ्या स्वदेशी विमानाचा हा वाहक आहे आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या भारतात बांधले जाणारे हे पहिले विमान वाहक आहे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करणारे खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले राज्य बनलेले आहे तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश नावाचं जे काही राज्य आहे ते जे काही नागरिकत्व दुरुस्ती कायदा जे काही बिल आपण लावलेलं ला होतं किंवा इम्प्लिमेंट करण्यात आलं होतं तर ते त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारं अंमलबजावणी करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे उत्तर प्रदेश आणि या ठिकाणी तुम्हाला आता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कधीपासून ह्या जो काही नागरिकत्व दुरुस्ती कायदा लावण्यात आला तर दहा जानेवारी दोन हजार वीस पासून हा कायदा लागू झालेला आहे आता या ठिकाणी हा जो काही सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट आहे नागरिकत्व सुधारणा कायदा आहे याच्याबद्दल पाच सहा गोष्टी अत्यंत महत्वाच्या त्या एकाखाली एक, एक लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत भारतात आलेल्या सहा अल्पसंख्याक समाजातील लोकांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून समजले जाणार नाही काळजीपूर्वक ऐका कधीपर्यंत डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत भारतामध्ये ज्या ज्या देशातून म्हणजे जवळपास तीन देशातले लोकांबद्दल बोलण्यात आलं अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान या तीन देशातील सहा अल्पसंख्याक समाजातील जे काही लोक होते ते जर डिसेंबर दोन हजार चौदाच्या अगोदर जर आपल्या भारतामध्ये आले असतील तर त्यांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून समजले जाणार नाही हा याच्या मागचा मेन उद्देश आहे किंवा मेन पॉईंट आहे या ठिकाणी देशा तीन देशातल्या जे सहा अल्पसंख्याक समाज होते त्याच्याबद्दल बोलण्यात आलं कोणकोणते देश आहेत अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान आणि हे जे काही सहा अल्पसंख्याक समाज आहेत ते कोणकोणते होते लिहून घ्या हिंदू सिख बौद्ध जैन पारसी आणि ख्रिश्चन आता अजून एक तीन महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या पहिली गोष्ट तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकेल की कि किती सहा अल्पसंख्याक समाजातील लोकांबद्दल बोलण्यात आलं तर सहा दुसरी गोष्ट विचारली जाऊ शकेल हा कायदा कधीपासून लागू झाला दहा जानेवारी दोन हजार वीस या ठिकाणी हा जो काही कायदा होता याचं जे काही बिल होतं ते लोकसभामध्ये इंट्रोड्यूस केव्हा करण्यात आलं तर नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीस या ठिकाणी लोकसभेमध्ये पास केव्हा झालं तर नऊ डिसेंबर दोन हजार एकोणीसला पास झालं आणि राज्यसभेतून पास केव्हा झालं आणि अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीसला राज्यसभेमधून पास झालं हे तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाने महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कला प्रदर्शनाचे उद्घाटन केलेले होते पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बांगलादेश तर या ठिकाणी बांगलादेश या देशाने महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त कला प्रदर्शनाचे उद्घाटन केलेले होते स्ट्रॅटिक प्रश्न आहे विचारले जाण्याची शक्यता आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणती कंपनी उबरच्या एअर टॅक्सी प्रकल्पामध्ये सामील होणारी प्रथम कार निर्माता कंपनी बनलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हुंदाई तर हुंदाई नावाची जी काही कंपनी आहे त्या कंपनीने काय केलेलं आहे ही जी काही आपली उबरची एअर टॅक्सी प्रकल्प आहे तर त्या उबरच्या एअर टॅक्सी प्रकल्पामध्ये सामील होणारी फर्स्ट कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनलेली आहे आता या ठिकाणी उबेरचा काय प्लॅन आहे विद्यार्थी मित्रांनो जसं विमान असतं तशाच टाईपमध्ये ह्यांनी टॅक्सी केल्या जे की हवेत उडणारे असतील जे की फ्युचर मधला प्लान आहे फ्युचरिस्टिक प्लान आहे त्याच्यामध्ये सामील होणारी प्रथम कार निर्माता कोणती कंपनी बनली आहे हुंदाई पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विक्रम साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात तर गुजरात या ठिकाणी किंवा गुजरात या राज्यामध्ये साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एका व्यक्तींचं थोर व्यक्तींचं नाव घेण्यात आलेलं आहे विक्रम साराभाई कोण होते हे तर हे होते भारतीय भौतिक शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते अजून एक पॉइंट लिहून घ्या ज्यांनी अंतराळ संशोधन सुरू केले आणि भारतात अणुऊर्जा विकसित करण्यासाठी मदत केलेली या ठिकाणी यांना दोन पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं होतं पद्मभूषण दिला होता एकोणीशे सहासष्ट मध्ये आणि पद्मविभूषण दिला होता एकोणीशे बहात्तर मध्ये नेक्स्ट क्वेश्चन आठ नंबरचा मार्च दोन हजार वीस मध्ये मिलन या आंतरराष्ट्रीय नेवल इव्हेंटचे खालीलपैकी कोणत्या शहराने आयोजित केले होते किंवा आयोजन केलं होतं आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विशाखापट्टणम तर या ठिकाणी विशाखापट्टणम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नेवल इव्हेंटचं मार्च दोन हजार वीस मध्ये आयोजन केलं होतं या ठिकाणी त्याचं नाव काय होतं मिलन नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नऊ नंबरचा प्रश्न कोलकाता बंदराचे नाव टिंबटिंब केले गेले आहे तर या ठिकाणी कोलकाता जे काय पोर्ट होतं बंदर होतं त्याचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे तर त्या ठिकाणी त्याचं नाव आता नवीन काय ठेवण्यात आले पर्याय क्रमांक डी श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर म्हणजेच काय पोर्ट तर श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट असं कोलकाता पोर्टचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा विचारले जाण्याची शक्यता आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर दहा गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगरमध्ये टिंबटिंब नावाचे देशातील पहिले सायबर क्राईम प्रिव्हेन्शन युनिट सुरू केलं गेलं आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अशा वस्तू नावाचं एक काय सुरू केलेलं आहे देशातील पहिले सायबर क्राईम प्रिव्हेन्शन युनिट सुरू केलेलं आहे कुठे गुजरातच्या गांधीनगर मध्ये कोणाच्या हस्ते गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर इलेव्हन खालीलपैकी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने देशातील सर्वात जास्त रुग्ण विभाग आणि आयपीडी केअरची नोंदणी केलेली आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने अशा प्रकारची नोंदणी केलेली आहे इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे बारा नंबरचा प्रश्न आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये पुढील पैकी कोण भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी काय आहे नाव हरमनप्रीत कौर तर या ठिकाणी आता दोन गोष्टी एक्स्ट्रा लिहून घ्या पहा पहिली गोष्ट कशाबद्दल बोलण्यात आलं आहे आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये कोण आहे भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे हरमनप्रीत कौर या ठिकाणी मग विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताची जी काही महिलाची क्रिकेट टीम आहे त्याचे कॅप्टन कोण आहेत मिथाली राज या कशा कशाचे कॅप्टन आहेत टेस्टच्या कॅप्टन आहेत आणि ओडियाच्या कॅप्टन आहेत आणि या ठिकाणी हरमनप्रीत कौर कशाचे कॅप्टन आहेत टी ट्वेंटीच्या कॅप्टन आहेत आणि या ठिकाणी आपल्या भारतीय महिला क्रिकेट टीमचे कोच कोण आहेत डब्ल्यू व्ही रमन ते सुद्धा भारतीय आहेत नेक्स्ट क्वेश्चन थर्टीन पुढीलपैकी पैकी कोणत्या शहराने ॲडव्हेंटेज महाराष्ट्र एक्सपो ट्वेंटी ट्वेंटी चे शहरामध्ये होस्ट केले गेले होते तर तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी औरंगाबाद तर औरंगाबाद शहरामध्ये महाराष्ट्र एक्सपो ट्वेंटी ट्वेंटीचे आयोजन करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा एकतीसावा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव टिंबटिंब मध्ये सुरू झाला होता तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी अहमदाबाद या ठिकाणी एकतीसावा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव सुरू करण्यात आलेला होता गेल्या वर्षी तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार वीस अत्यंत हे महत्वाचे उत्सव आहेत बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारले त्याच्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार वीस टिंबटिंब मध्ये सुरू झाला होता तर पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लखनौ आणि लखनौ काय उत्तर प्रदेशची राजधानी तर या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार वीस सुरू करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळावा सहयोग कैजिन हा भारतीय तटरक्षक दलाचा संयुक्त अभ्यास टिंबटिंब या देशासोबत आहे कोणत्या प्रकारचा सहयोग कैजिन नावाचा एक एक्झरसाईज आहे सोळा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत आणि जपान या दोन देशात योग कैजिन हे जपान आणि भारत या दोन देशाचा संयुक्त अभ्यास आहे कशाचा तटरक्षक दलाचा नेक्स्ट क्वेश्चन सतरा नंबरचा इस्रोचा उपग्रह जी सॅट तीस कोणता जी सॅट तीस सतरा जानेवारी रोजी प्रक्षेपित झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो हा जो काही उपग्रह आहे तो कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे तर या ठिकाणी सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संप्रेषण उपग्रह कोणता संप्रेषण उपग्रह इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल कम्युनिकेशन सॅटेलाइट ठीक आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट मग या ठिकाणी लगेच इस्रो बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया इस्रोचं फुल फॉर्म काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये काय म्हंटलं जाईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था संस्थापक कोण होते विक्रम साराभाई मगाशचं आपण पाहिलं होतं स्थापना केव्हा झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला मुख्यालय कुठे आहे बेंगलुरु आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे के सिवन हा झाला इस्रोचा लोगो सोबत सोबत आपण काल एक पाहिलं होतं डी आर ओ आणि डी आर डी, ओ, आर -डी चे अध्यक्ष कोण आहेत जी सतीश रेड्डी ही सुद्धा गोष्ट लगेच तुम्ही रिव्हिजन करून घ्या या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी कोणत्या शेजारील देशाने इस्टेट कामगारांचे रोजंदारी एक हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीलंका तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो श्रीलंका देशातील किंवा श्रीलंका या ठिकाणी जे पण कन्स्ट्रक्शन वर्कर असतील त्यांची जी काही दिवसाची मजुरी आहे ती आता किती वाढवली आहे एक हजार रुपयापर्यंत केलेली आहे किती वाढवली आहे एक हजार रुपये आता केलेले आहे आणि हा जो काही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तो कोणी घेतलाय आहे श्रीलंका या सरकारने नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एकोणीस भारतीय सैन्य दिवस दरवर्षी टिंबटिंब रोजी साजरा करण्यात येतो या ठिकाणी आपण मगाशी आपण पाहिलं होतं जानेवारीमधील जेवढेही महत्वाचे दिवस होते त्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे तर एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंधरा जानेवारीला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय सैन्य दिवस साजरा करण्यात येतो आणि या ठिकाणी आजचा शेवटचा प्रश्न पाहूया उत्तर प्रदेश सरकारने टिंबटिंब आणि टिंबटिंब मध्ये पोलीस आयुक्तालय प्रणाली लागू केलेली आहे तर विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए आणि बी म्हणजेच काय लखनौ आणि नोएडा या ठिकाणी काय लागू करण्यात आलेली आहे पोलीस आयुक्तालय प्रणाली लागू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते वीस प्रश्न व्यवस्थितपणे मी अशी आशा, आशा बाळगतो तुम्ही व्यवस्थितपणे हे सिरीज तुम्ही व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून घेत असाल बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काल उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुमच्यासाठीचे आजचे मग खास पाच प्रश्न या ठिकाणी परत एका साइडला राज्य दिले आहेत परंतु एका साईडला नृत्य प्रकार दिले आहेत म्हणजेच काय डान्सचे टाईप दिले आहेत मग या ठिकाणी पंजाब तमिळनाडू केरळ महाराष्ट्र कि उत्तर प्रदेश तर या पाच राज्याचे कोणकोणते नृत्य प्रकार आहेत किंवा डान्सचे टाईप आहेत ते तुम्हाला मला कमेंट करून सांगायचे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते एक हजार क्वेश्चनची जी काय आपण चालू घडामोडीची सिरीज सुरू केली आहे त्याच्यातील हा दुसरा भाग होता व्यवस्थितपणे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर परत एकदा पाहून घ्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्या कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे शेवटी एवढंच बडेल व्हिडिओ जर आवडला तर अवश्य व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ जरूर शेअर करा आणि या ठिकाणी तुमच्या काही सजेशन अटी त्रुटी काही असतील तर नक्की कमेंट करून सांगू शकता शेवटी चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचा असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद